आज शेवटी या ठिकाणी इतक्या गोष्टी त्यांनी सांगितलं, हे करणार ते करणार ते करणार ते करणार. मी विचारलं एखादा तू रस्त्यावर वाचन ऐकलं तर हो त्याने काय सांगितलं ते म्हणजे 200 गोष्टी सांगितल्या मी नाशिकच्या साठी आम्ही तुमच्या वर्षात नाही म्हणजे एकदा आले ते 4 वर्षाच्या पूर्वी आणि सांगून टाकलं की मी आता नाशिकला दत्तक नाशिकला दत्तक घेतलं. मी विचारलं दत्तक झालं काय केलं दत्तक वापरलं म्हणजे काही केलं जुंकून बघितलं सगळं उजवा झालेलं पालकमंत्री होते त्या काळात फूल आणि काही महत्वाचे रस्ते झाले त्याच्यानंतर आमच्या काही नवीन काम नाही आजच्या दत्तक वापरली नाशिक करून पूर्णपणानं दूरदृष्ट केली. आता काही समजत नाही की नाशिककरांच्या ते गर्व आपल्या पुरावारांना सांगायला तर नाशिककरांना दत्तक लाभ घ्यावा आज दत्तक लाभ घेऊन नाशिककरांची चवळी करण्याच्या संबंधीचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. तुमचे प्रश्न न सोडवता नुसते आश्वासन देऊन दिली आणि अशा लोकांच्या हातामध्ये पुन्हा स्वतः व्यक्तीकरण हा निकाल घेण्याच्या उद्देशात काम आपल्या सगळ्यांना केलं.